नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत अभिनय प्रशिक्षण काळाची गरज ह्या विषयावर. खरं तर अभिनय या क्षेत्राचं प्रत्येकाला खूप आकर्षण असतं आणि म्हणूनच आज अनेक जण ह्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्ट्रगलही करतात. आणि म्हणूनच आज आम्ही या क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे अथर्व क्रिएशनचे जयप्रकाश पाटील यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी जयप्रकाश पाटील यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. जयप्रकाश पाटील यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, जयप्रकाश हे गेल्या 15 वर्षांहून अधिक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात केली असून आज त्यांनी डायरेक्टर, निर्माते आणि ह्या पदांवरही आपला ठसा उमटवलाय. अथर्व क्रिएशन ही त्यांची निर्मिती संस्था असून ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट, सिरियल्स, अल्बम्स यांची निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या अथर्व क्रिएशन संस्थेद्वारे त्यांनी अभिनय प्रशिक्षण क्लासेसही सुरू केलेत आणि ह्या क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत, अभिनय ह्या सिने क्षेत्रातील विविध शाखांमध्ये पारंगत केलंय. चला तर ह्या प्रशिक्षणासंदर्भात आपण अधिक जाणून घेऊया जयप्रकाश पाटील यांच्याकडून. मात्र तुम्हालाही ह्या विषयाशी निगडीत काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा आजचा विषय जो आहे तो फारच महत्वाचा आणि उत्सुकता वाढवणारा आहे. मात्र सगळ्यात अगोदर अभिनयासाठी प्रशिक्षण का महत्वाचं आहे ह्याबद्दल आधी मला सांगाल. मॅडम, अभिनय क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर अभिनय प्रशिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंगभूत जे कलागुण असतात ते बाहेर काढणं म्हणजे प्रशिक्षण. तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये असलेल्या कलाक्षेत्राकडे असलेला कल ओळखून त्याचा स्वभाव, त्याचा विचार, त्याची सांगड घातली जाते. सर्वात प्रथम कला काही कशी जोपासावी, त्यांच्या अंगातून ती कशी कला बाहेर काढावी हे शिकवलं जातं. त्यासाठी कलाक्षेत्रामध्ये प्रथम जे प्राधान्य दिले जाते ते नवरसांना. नवरस हे अंगातून बाहेर येणारे आहेत, जेणेकरून प्रत्येक कलाकार जो येतो, प्रत्येक कलाकार आपल्या अभिनय क्षमतेने मला कलाकार बनायचं आहे, मला मोठा बनायचं आहे, तर त्याची पहिली मानसिक तयारी आणि शारीरिक तयारी केली जाते आणि अभिनयाच्या नवरसांची ओळख व त्याचा अभ्यास त्यांना करायला सांगितलं. बरोबर. त्या पद्धतीने त्यांच्याकडून थेअरी करून घेतली आहे. थेअरी म्हणजे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल नॉलेज असल्याशिवाय तर माणूस काही करू शकत नाही. तर त्यासाठी पहिलं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जाते. नऊ रसांची समज दिली जाते की नाही, ह्या कलेला तुम्हाला आता समजा रडण्याचा सीन आहे तर तुम्हाला करुण रसामध्ये करावं लागेल, हसण्याचा सीन आहे तर हास्य रसामध्ये करावं लागेल, अशा पद्धतीने ते प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर. आणि कलाविष्कार हा प्रेक्षकांच्या जीवनातला अंग असल्याने जो अभिनय करत आहोत तो सहज वाटावा त्यासाठी ती शारीरिक आणि ज्या पद्धतीने मानसिक, पहिली गोष्ट व्यक्तिमत्व विकास. जर तुमच्याकडे पर्सनॅलिटीच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर प्रथम आहे ते पर्सनॅलिटी डेव्हलप करणे, ते प्रथम आम्ही त्याच्यातून करून घेतो. हे आहे अभिनय प्रशिक्षणाची गरज आहे. बरोबर आहे. मात्र ही अभिनय प्रशिक्षणाची काळाची गरज का बनलेली आहे, म्हणजे नेमकं काय उद्दिष्ट आहे ह्या मागे प्रशिक्षण देण्याचं? प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश, दर दिवशी नवीन नवीन कलाकार घराच्या बाहेर पडतात की मला कलाकार बनायचं आहे, पण कलाकार बनणं कसं बनायचं हे त्यांना माहिती नसतं. बरोबर. तर त्यांना प्रथम सांगितलं जातं की कलाकार बनण्यासाठी तुम्हाला ह्या सुरुवातीच्या प्राथमिक गोष्टी फार गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट तुमचे आचार विचार. बरोबर. आचार विचार चांगल्यानंतर तुमची डेव्हलपमेंट म्हणजे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी नंतर ह्या लाईन बद्दलची तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. माहिती कशी असायला लागते, ह्या लाईन मध्ये सुरुवातीला तूप खाल्यानंतर मॅडम रूप येत नाही. बरोबर. त्यासाठी पेशन्सची गरज असते. ते पेशन्स फार महत्वाचे असतात, हे पहिलं शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर हल्लीचं युग जे चाललेलं आहे, प्रत्येक जण प्रत्येक बिझनेसमध्ये मोठा होत चाललाय, तर कलाक्षेत्रामध्ये पण काही मुलं येण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना हे आमचं अथर्व क्रिएशन आहे ते संपूर्णपणे चांगला मार्गदर्शन करते अशा पद्धतीचे आपले. नक्कीच. आणि असे काही कलाकार तुम्ही खरं तर घडवलेले आहेत आणि त्या कलाकारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेलच, पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला, आपण फोन घेऊया. नक्कीच. रवींद्र बोलतात बुलढाण्यावर, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार सर. सरांना मला प्रश्न आहे मॅडम. विचारा. अभिनय मध्ये मला खूप आवड आहे अभिनयाची,
आणि मी तसं प्रशिक्षण पण घेतोय. बरं. आणि मी जेव्हा तो अभिनय सादर करण्यासाठी जातो किंवा स्टेजवर जातो तर तिथे तो वातावरण निर्माण होते आणि मी ते पूर्ण करू शकत नाही. बरं बरं. तुमचं वय किती आहे? 22 वर्ष. बरं, ठीक आहे. सर रवींद्र यांचं म्हणणं आहे की कुठेतरी स्टेज फिअर म्हणतो ना आपण, कारण की स्टेज फिअर असेल तर आपण आपल्यामध्ये कितीही क्षमता असेल अभिनय करण्याची किंवा आपले गुण सादर करण्याची, पण ते स्टेज फिअर मुळे आपण ते सादर करू शकत नाही. आणि सेम केस रवींद्र यांची वाटते आणि त्यांनी असं पण सांगितलंय की मी प्रशिक्षण घेतो, मला अभिनय देखील चांगला जमतो, मात्र स्टेज फिअरमुळे मी करू शकत नाही. तर तुम्ही काय सांगाल त्यांना, काय मार्गदर्शन कराल? मॅडम, ह्याबद्दल मार्गदर्शन करायचं झालं तर ही भीती बहुतेक सगळ्यांनाच असते. आम्ही सुद्धा ज्या कलाक्षेत्रामध्ये आलो तर त्यावेळेला आम्हालाही थोडी भीती वगैरे वाटतेच, कारण भीती वाटण्याचा एक माणसाचा गुणधर्मच आहे तो. पण ज्या वेळेला तुम्ही पब्लिक समोर येत नाहीत आणि तुम्ही स्वतःला जे समोर आपण ज्यांच्यासमोर आपण अभिनय करतो आहे त्या माणसांसमोर येऊन समोर जी माणसं बसलेली आहे ती माणसं नसून मी अंधारात अभिनय करतोय हे जर आपण विचार केला ना तर ती स्टेजची भीती कधीच वाटणार नाही कुठल्याही माणसाला. तर प्रथम आपल्या मनातला न्यूनगंड जो आहे तो पहिला बाजूला काढला पाहिजे की ही भीती आहे हे बाबतीत आहे. जसं माणसाने प्रत्येकाने नाण्याला दोन बाजू असतात मॅडम, पण नाण्याला छापा आणि काटा हे दोन बाजू नसून तिसरी बाजू सुद्धा असते ती म्हणजे कडा. ती जर आपण आत्मसात केली आणि त्या कडेचा जर विचार केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये रवींद्रजी कधीच भीती वाटणार नाही की अभिनय कसा करावा याची. बरोबर. आणि नक्कीच फार महत्वाचं आहे की स्टेज फिअर गेलं तर नक्कीच तुमचा अभिनय तुम्ही दाखवू शकता आणि लगेच लोकही ते लगेच त्या व्यक्तीला एकदम व्यवस्थित ओळखायला लागतात. असे आपले कलाकारही आज तुम्ही खर तर घडवलेले आहेत, त्या कलाकारांविषयी काय सांगाल? खरं तर हां, तुम्ही लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांचा व्हिडिओ क्लिप्स दाखवू शकता. आपल्या प्रेक्षकांनाही समजेल की कशा पद्धतीने तुम्ही त्यांना घडवलेलं आहे, कुठल्या चित्रपटातून असेल किंवा सिरियल्सच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर अल्बम्सच्या माध्यमातून तुम्ही आज खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना घडवलेलं आहे. कथालेखन असो, पटकथालेखन असो किंवा इतर काही गोष्टी असेल, त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही खरं तर आज फोकस केलेला आहे, ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आणि अर्थात आपण आता क्लिप बघूयाच, कशा पद्धतीने तुम्ही कलाकार घडवलेले आहेत आणि त्याचबरोबर सर तुम्ही अभिनय क्षेत्र मध्ये पण तुम्ही असिस्टंट खरं तर डायरेक्टर होतात, तर तो अनुभव कसा होता एकूणच त्याबद्दल थोडंसं सांगाल का? कारण की अर्थात तुम्ही हे तर सुरू केलंय अभिनय क्षेत्र, हे जे क्लासेस सुरू केलेत हे फार वेगळ्या पद्धतीचे आहेत, मात्र तुम्ही असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलेलं आहे. मॅडम, असिस्टंट डायरेक्शन शिकताना माझ्या पाठीशी फार वाईट अनुभव आलेले आहेत सुरुवातीला. वाईट म्हणजे कसं की ज्या वेळेला डायरेक्शन शिकायचं असतं, निर्मिती क्षेत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा डायरेक्शन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण माझा कल जास्त अभिनयापेक्षा डायरेक्शनकडे होता. त्यामुळे डायरेक्शन शिकताना मी काय नेहमी विचार केला की मला अभिनय शिकायचं नाही पण मला लोकांना घडवायचं आहे. बरोबर. त्यामुळे समोरच्या व्यक्तींकडून मी ज्या ज्या लोकांकडे असिस्ट डायरेक्शन वगैरे शिकलो त्यांच्याकडून काही गोष्टी शिकवल्या की बाबा डायरेक्शन हे असं असतं, कॅमेरा असा असतो, त्याच्यानंतर समोरच्याकडून तुम्ही एक समजा माझ्याकडे जास्तीत जास्त लहान मुलं कामं करतात, लहान मुलं कामं करताना मी विचार काय करतो बाबा ह्या लहान मुलांकडून आपण कसं करायचं, तर मी त्यांच्याकडून ना मुलात मूल होऊन शिकवतो. मुलात मूल होऊन शिकवल्यामुळे काय होतं, ॲटोमॅटिकली ती मुलं शिकत जातात. जर आपण रागाने किंवा भडकण्याने एखाद्याला शिकवलं तर ते शिकवलं जात नाही. हां, त्यावेळेला मी डायरेक्शन शिकत असताना मला एक गोष्ट निदर्शनास आली की कलाकार स्ट्रगल खूप करतात आणि स्ट्रगल करताना एवढा वाईट अनुभव येतो की प्रत्येकाची दखल घेतलीच जाईल असं नाहीये. तर त्यामुळे मी विचार केला मी डायरेक्शन मध्ये पूर्णपणे नॉलेज घेईन आणि त्याच्यानंतर अशी एखादी संस्था काढेन की ज्या संस्थेला बघा श्रीमंत माणसं पैसा देऊन किंवा काही करून करू शकतात, पण माझे तळागाळाचे कलाकार जे आहे तळागाळाचे ते गावागावातून आले त्यांच्यासाठी काय आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी मग मी अथर्व क्रिएशन नावाची प्रशिक्षण संस्था उभी केली मॅडम, आणि डिरेक्शन लायन्स मधून हे शिकलो की मला जितकं येतं
तर त्यांना शिकवता शिकवता अजून मी शिकत जाईन हा मी नेहमी विचार केला आणि मी शिकवत गेलो आणि डिरेक्टर झालो. नक्कीच. आणि आता तुम्ही एक चांगले प्रशिक्षक देखील आहातच सर, पण त्याचबरोबर बऱ्याच असं होतं की अभिनय हा जन्मजात असेल तर तो जास्त खुलून आपण सादर करू शकतो, मात्र अभिनय शिकल्यानंतर आपण सादर करू शकतो का, तितकंच आपण तेवढं कॅपॅसिटीने आपण सादर करू शकतो का, हा मला विचारायचा प्रश्न. हे बघा, अभिनय हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. जन्माला आल्यापासून प्रत्येक मुलामध्ये तो अभिनय असतो. पण अभिनयाचे कसं असतं की अभिनय काही लोकांना मगाशी तुम्ही बोललात स्टेज डेअरिंग नसते, भीती वाटते, मला अभिनेता बनायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर अभिनय मॅडम तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, सगळ्यांमध्ये अभिनय, फक्त तो बाहेर काढता आला पाहिजे. तो बाहेर काढणारा जसा हिऱ्याला पैलू पाडणारा जसा असेल तर तो हिऱ्याला कसा पैलू पाडतो, तशा पद्धतीने आपण त्या कलाकाराला जर पैलू पाडले, त्याला नवरसांमधून माहिती दिली, त्यांना शिकवलं, तर ऍटोमॅटिकली तो कलाकार घडू शकतो. नक्कीच. म्हणजे जसं लहान बाळाला आपण घडवत असतो तेव्हा त्याला कसे पैलू पाडतो, तसं त्याचप्रमाणे आपण अभिनय क्षेत्रातही आपण चमकवण्यासाठी पैलू पाडू शकतो अर्थातच. त्याचबरोबर पूर्वीचं जे सिने क्षेत्र होतं त्याच्यामध्ये एक वेगळा फरक आपल्याला जाणवतो आत्ताच्या सिने क्षेत्रापेक्षा. पूर्वीचं सिनेक्षेत्र आणि आत्ताचं सिनेक्षेत्र ह्याच्यामधला फरक म्हणजे भरपूरच झालेला आहे. की बाबा रे असं झालं की यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे कोणाचा तरी वरती हात आहे, हा घराणेशाही आहे, तर हाच कलाकार घडू शकेल. माझा मुलगा कलाकार घडू शकणार नाही कारण तुझी परिस्थिती, माझी गरीब आहे, माझा मुलगा कसा कलाकार बनेल, ह्या सगळ्या गैरसमज होते. असं हे होतं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा कलाकाराचा मुलगा कलाकारच होत होता, मात्र असा अशी परिस्थिती नाहीये. कारण अर्थातच म्हणजे बरेच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आलेली आहे, त्याचबरोबर अशा प्रशिक्षण संस्था अथर्व क्रिएशन सारख्या देखील उभ्या राहिलेल्या. आणि या अथर्व क्रिएशन बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने तुम्ही प्रशिक्षित करतात अभिनयात. हा, अथर्व क्रिएशन बद्दल जर तुम्हाला माहिती देतो तर मॅडम, अथर्व क्रिएशन ही संस्था जी आहे ती 2006 पासून मी कलाक्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यानंतर अथर्व क्रिएशनची स्थापना मुळातच काही उद्देशांना समोर जाऊन झालेली आहे. मध्यमवर्गीय मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हा महत्त्वाचा मुद्दा होता. कलाक्षेत्रात पदार्पण करताना अनेक बाजू आणि अनेक बाबी समोर येतात. त्या महत्त्वाच्या बाबी कशा, तुमचे व्यक्तिमत्व, तुमची ओळख आणि आर्थिक बाजू, योग्य मार्गदर्शन, त्याचा अभ्यास किंवा जमेची बाजू नसेल तर कित्येक मुलांची स्वप्न मॅडम भंग पावतात. बरोबर. आणि ती भंग पाहू नयेत आणि ह्या मुलांना कुठेतरी दालनं उभी राहावीत, अभिनयाची दालनं, तर त्यासाठी अथर्व क्रिएशननी सुरुवातीला मी अशी पाखरे येती हा चित्रपट प्रदर्शित केला. त्याच्यानंतर अथर्व क्रिएशनची निर्मित दुसरा चित्रपट आजोबा वयात आले, हा दोन चित्रपट झाले. आणि सध्या आता अथर्व क्रिएशनचा बाहुला चित्रपट केदारनाथ मूवी मॅजिक निर्मित आणि माझं अथर्व क्रिएशन प्रस्तुत आहे आणि त्याच्यामध्ये दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन आणि थोडासा अभिनयाचे पैलू पण त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी. त्याच्यामध्ये मिलिंद गुणाजी, अनंजोग, विजय चव्हाण, विजय कदम, रवींद्र बेर्डे, सतीश आपले काय बोलतात त्याला अभय राणे हे कलाकार काही चमकत आहेत. त्याच्यात वर्षा कांबळी, रेखा कांबळे या दोन नायिका नवीन घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप, साधना सरगम, दीपाली साठे यांनी स्वतःची आवाजाची छाप टाकलेली आहे. आणि एक नवोदित गायक सिंगर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे, तो म्हणजे सागर सावरकर. असा एक नवीन गायकाला पण त्याच्यामध्ये संधी दिली आहे. म्हणजे लोकांना कळून दे की आमच्याकडे गायक सुद्धा नवीन घडत आहे हे कळणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने अथर्व क्रिएशनची आम्ही सुरुवात केलेली आहे. मात्र तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. तेजराव बोलतात औरंगाबाद वरन, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला बोला बोला. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते. सर आपल्या हंगामी येणाऱ्या चित्रपटांचे नाव कुठले कुठले आणि थोडस चित्रपटाबद्दल सांगा सर. हो हो. आणि दुसरं असं सर की मी एक स्टोरी लिहितो धोंड्याकोंडे जिंदाबाद म्हणून,
तर आपल्या आथरो क्रिएशन तर्फे ती मालिका आपण शूट करसान का? बर, तर तेजरावजी आपण जे सांगितलं आगामी चित्रपट कोणते, तर प्रथम आता माझा अपकमिंग बाहुला आहे, बाहुला चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, आणि दुसरे येणारे तीन चित्रपट 25 एप्रिल पासून सुरुवात होत आहेत. एक आहे सोंगाड्या द टीचर, दुसरा आहे आई तुझं लेकरू, आणि तिसरा आहे बोर्ड पेपर. असे तीन चित्रपट सुरुवात होत आहे. त्याचबरोबर त्यांनाही खर तर आवड आहे लिखाणाची, आणि त्यांनी विचारलंय तुम्हाला की तुमच्या मार्फत काही सिरियल किंवा इतर काही गोष्टींसाठी त्यांना प्राधान्य मिळू शकेल का? हो, तर तुमच्याकडे जे काही कथानक लिहिलेलं असेल ते कथानक घेऊन तुम्ही कार्यालयात आलात तर तुमच्या कथानकाचा विचार केला जाईल, आणि ते कथानक खरोखरच मालिकेच्या साठी उपयोगी आहे की नाही हे पाहून त्याच्यावरती विचार केला जाईल. तसंच सर, आजकाल पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात अभिनय क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत, मग सिरियल्स असो, अल्बम्स असो किंवा इतर काही चित्रपट असो, म्हणजे शॉर्ट फिल्म्स मध्ये. बरोबर. तर तुम्ही तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? कशाबद्दल मॅडम? एकूणच खर तर पूर्वीपेक्षा जास्त संधी उपलब्ध आहेत अभिनय क्षेत्रामध्ये, तर ह्यावरती. अभिनय क्षेत्रामध्ये पूर्वीपेक्षा जास्त संधी उपलब्ध करण्याचं काम जे चॅनल्स आहे ह्या चॅनल्सने केलं आहे. ह्या चॅनल्समुळे होतंय काय की घराघरातले ज्यांना आवड आहे ते कलाकार ह्या क्षेत्रामध्ये शिकून मोठा होण्याचा प्रयत्न करतात, आणि प्रत्येकाला छोटी का होईना पण संधी मिळते, त्याच्यामुळे त्यांना कलागुण दाखवण्याचा वाव मिळतोय. जे आपल्यामध्ये उपजत कलागुण आहेत, आणि ते पूर्वी कसं होतं, पूर्वी फक्त चित्रपट किंवा नाट्यक्षेत्र होतं, पण आता सिरियल्स, मालिका, शॉर्ट फिल्म्स हे सगळं आल्यामुळे कलाकारांना बाबा नाही माझं आज नाटकात काम नाही झालं तर कुठेतरी चित्रपटामध्ये माझं वर्णी लागेल, चित्रपटामध्ये काम नाही झालं तर कुठेतरी मी मालिकेमध्ये काम करेन, असं सगळ्यांना वाटतं. आणि कुठे ना कुठे प्रत्येक चॅनल्समध्ये आता इतके चॅनल्स झालेले आहेत तर घरातून कलाकार बाहेर पडला, फक्त व्यवस्थितरित्या जर त्यांनी पदार्पण केलं तर मला वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलाला आणि प्रत्येक भारतीय कलाकाराला चित्रपटसृष्टी, नाट्यक्षेत्र आणि मालिका क्षेत्र याच्यामध्ये संधी आहे. नक्कीच. आणि मात्र पदार्पण नेमकं कसं करावं हा देखील प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो ज्यांना अभिनयाची आवड आहे, त्याविषयी पण मला जाणून घ्यायचंय. जयप्रकाश सर, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की पदार्पण कसं करायचं ह्या अभिनय क्षेत्रामध्ये, हा एक महत्वाचा प्रश्न असतो प्रत्येकाला पडलेला, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असतो त्यांना नेमकं कळत नसतं की कुठल्या दिशेला आपण जावं. अशा वेळेस ह्या प्रशिक्षण संस्था म्हणजे अथर्व क्रिएशन सारखी जी प्रशिक्षण संस्था आहे ती कशा पद्धतीने मार्गदर्शन करते? मार्गदर्शन म्हणजे माझ्याकडे जेव्हा कलाकार येतो, कलाकार आल्यानंतर प्रथम त्या कलाकाराला त्याच्याशी हितगुज साधलं जातं, त्याच्याशी संवाद साधले जातात. संवाद साधल्यानंतर त्याला विचारलं जातं बाबा तुला कशामध्ये जास्त रस आहे. हा, रस आहे. मग त्याच्याकडून ते हे केलं जातं, मग त्याला सांगितलं जातं बाबा रे हे कलाक्षेत्र इतकं सोपं नाहीये जेवढं तुला सोपं वाटतं, कारण तुला जर ह्या कलेमध्ये तुला मोठे चमकायचं असेल तर प्रथम तुला पहिली पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागेल. पर्सनॅलिटी डेव्हलप केल्यानंतर तुला वाचन, जे तुमचं वाचन आहे, संवाद फेक कशी करायची, वाचन कसं करायचं, एखादा समजा असा रागीट स्वभावाचा एखादा डायलॉग्स आला किंवा एखादा रौद्र रूपाचा डायलॉग्स आला तर त्याच्यामध्ये तुम्ही तो रस कसा पद्धतीने बोलायचा, त्याशिवाय तुम्हाला शब्दांचे चढ उतार कळले पाहिजेत, ते बारकावे कळले पाहिजेत, आणि तुमचे जे डायलॉग्स आहेत, तुमचे जे संवाद आहेत, ते संवाद किती मोठे आहेत त्याच्यापेक्षा ते तुमच्या डोळ्यांनी त्याचा अनुभव कसा देईल, डोळ्यांनी तुमचा अभिनय कसा करता येईल, हे डोळ्यांमधून तुम्ही अभिनय करा जेणेकरून ते लोकांना कळलं पाहिजे की नाही हा खरोखरच अभिनेता आहे. अशा त्याची पहिली प्राथमिक चाचणी घेतली जाते, आणि प्राथमिक चाचणी घेतल्यानंतर मग आमच्याकडे काही प्रकार आहेत, ओंकार आहे, त्याच्यानंतर चेहऱ्याचे हावभाव, काही फिजिकल म्हणतात ना प्रकार आहेत, शारीरिक व्यायाम आहेत, चेहऱ्याचे व्यायाम आहेत, ते आम्ही करून घेतो. ते करून घेतल्यानंतर तो किती, आणि त्याला पहिलं शिकवलं जातं बाबा
तुला ह्या लाईनीत आला आहेस तर तुला पेशन्स ठेवावा लागेल. बरोबर. तुला जर पेशन्स नसतील तर तू ह्या लाईनीत पडू नकोस. तू म्हणशील की आता मी आता सुरुवात केली तर उद्या मी लगेच हिरो होईल, तसं नाही आणि चित्रपटात येईन तसं नाहीये. स्ट्रगल पिरियड हा फार महत्वाचा आहे. स्ट्रगल केल्यावरतीच आपल्याला त्या गोष्टीची जाणीव राहते आयुष्यभर. अजून एक फोन आलाय, सर फोन घेऊया आपण. राजेंद्र वाडेकर बोलतायत आळंदीवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार राजेंद्र, बोला. हॅलो. हा, थेट प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. राजेंद्र जी बोला. नमस्कार सर. हा बोला. सर तुम्ही जसं बोलले. हा थेट प्रश्न विचारा. सर जसं तुम्ही बोलले की गाण्यासाठी पण तुमच्या इथे स्कोप आहे. हॅलो. बहुतेक सर त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये. आपण मगाशी बोलत होतो की स्ट्रगल हे फार महत्वाचं असतं. या स्ट्रगल बद्दल थोडस आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण की बऱ्याचदा असं होतं की आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना स्ट्रगल करणं माहितीच नाहीये, कारण की त्यांना आयतं सगळं मिळालेलं असतं. तर अशा मुलांना तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट कराल? अशा मुलांना कशा पद्धतीने ट्रीट करायचं? तर मॅडम, स्ट्रगल जे आहे, स्ट्रगल हे प्रत्येकाला कुठेही, तुम्ही बिझनेसमध्ये जा, कुठलाही बिझनेस असेल, त्या बिझनेसमध्ये स्ट्रगल हे प्रत्येकाला करावंच लागतं. कारण एखादा चित्रपट आहे आणि चित्रपटामध्ये कलाकार येण्यासाठी स्ट्रगल करायला येतो. स्ट्रगल करताना सुरुवातीला एक चित्रपट आज बनवायला गेलं तर आज करोडोची उलाढाल असते. अर्थात आणि करोडोची उलाढाल असताना तिथे सपोर्टला कोणी नसतं. बरोबर. आता माझी जी अथर्व क्रिएशन ही संस्था आहे, आता माझ्या संस्थेविषयी बोलतो, कारण माझ्या संस्थेला मॅडम कुठेही आर्थिक पाठबळ नाहीये. नक्कीच. आणि आपलं आपण असेच काही कलाकार तुम्ही जे घडवलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. व्हिडिओ क्लिप मध्ये बघतोय ते कोणते कलाकार आहेत, त्यांनी तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलंय का? हो हो. हा बोला बोला. हा, हे मॅडम कलाकार आहेत, त्यांनी माझ्यावर प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि यांचं सध्या गर्जना नावाचा चित्रपट सुरू आहे. हा, आणि अभिनयाच्या बाबतीत बोलाल मॅडम ना, तर अभिनय हा उपजत देखील असतो आणि अस्मता देखील करता येतो. बोलताना, हसताना, चालताना आपल्या काही वेगळ्या लकबी एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांमध्ये आढळतात तेव्हा आपण सहज म्हणतो चांगला कलाकार आहे. हा, ही उपजत कला जी आपल्या आई वडील किंवा कुटुंबातल्या व्यक्तीकडून वारसा म्हणून मिळालेली असते, तिला जर आपण योग्य मार्गदर्शनाखाली जोपासली ना तर चांगला कलाकार चित्रपटसृष्टीत चमकू शकतो. नक्कीच. आणि ह्या अर्थात मला असं वाटते की ह्या मुलांनी देखील तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलंय आणि आज स्ट्रगल करून ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि एक त्यांना चित्रपटही मिळालेला आहे. आणि खरंच काही कौतुकास्पद गोष्ट आहे की तुमच्या प्रशिक्षणाच्या, खरं तर तुमच्या मार्गदर्शनाखाली ही मुले घडलेली आहेत. नक्कीच सर. ऍक्च्युली आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 सास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.